चला तर छान असा, पण हे चम्मचनं खायला फार छान लागतं किंवा पिता पिता खायला पण छान लागतं. हॅलो एव्हरीवन, मी स्नेहल तुमचे मनापासून स्वागत करते आज आपल्या किचनमध्ये उन्हाळा स्पेशल टेस्टी हेल्दी शरीराला थंडावा देणारा सरबत किंवा ज्यूस कसा बनवायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर का आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, तसेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर सुरुवात करूया. हे काही साहित्य आहे याच्या पुढचं आणि मेन साहित्य जे आहे चला मी तुम्हाला दाखवते. चला तर हे दूध आहे, तर हे तुम्ही तुमच्या फॅमिली प्रमाणे करा. हे अर्धा लिटर दूध आहे. अर्धा लिटर दुधामध्ये दोन माणसाचा सरबत कसा बनतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर क्वांटिटी तुमच्या फॅमिली प्रमाणे करा, एक लिटर दोन लिटर त्याप्रमाणे तुम्हाला कलिंगड किंवा शुगर पण ऍड करायला लागेल. तर चला सुरुवात करूया. या दुधामध्ये कलिंगड असे बिया काढून बारीक बारीक चॉप करून घ्यायचे. बिया राहता कामाने, कारण पिताना आपल्याला इरिटेट नाही व्हायचं याची पण काळजी घ्यायला लागेल. चला आपण पुढचं प्रोसेस करूया. ही साधी आणि सोपी पद्धत आहे किंवा हा ज्यूस खूप इझिली बनवू शकतो, फक्त इन्ग्रेडियंट्स आपल्याला घरामध्ये हवे आहेत. तर चल आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी दुधामध्ये आपण कलिंगड टाकून घेऊया. दूध गरम नसावं याची पण काळजी घ्या. दूध फ्रीजमधले असावं किंवा नॉर्मल टेम्परेचरचं दूध असेल तरी पण चालेल. तर यामध्ये आपण टाकणार आहोत हे सिया सीड्स, म्हणजेच सब्जा हा इझिली अवेलेबल असतो मार्केटमध्ये. हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका, यामुळे बॉडीला खूप थंडावा मिळतो. हे तुम्ही आवर्जून टाका. त्यानंतर आपण हा रोज सिरप टाकणार आहोत, गुलाबाचा सिरप. हे नसेल तर तुम्ही रुआबजा टाकू शकता, आणि तेही नसेल तर काही हरकत नाही. ऑलरेडी कलिंगडमुळे ह्याला छान कलर आलेला आहे. जस्ट थोडासा कलर द्यायचा आहे आपल्याला, टच द्यायचा आहे त्यासाठी मी. आणि टेस्ट खूप छान येते, गुलाबामुळे छान फ्लेवर येतो. त्यानंतर आपण टाकणार आहोत पावडर शुगर. पावडर शुगर म्हणजे अशी काही स्पेशल शुगर नाही, ही जस्ट मिक्सर मधून काढलेली साखर आहे. हे तुम्ही गोड बघूनच करा, कारण कलिंगड ऑलरेडी गोड आहे, रोज सिरप ऑलरेडी गोड आहे. त्याप्रमाणेच टेस्ट बघूनच आपण हे टाकणार आहोत. तर बघा, इझिली हा सरबत बनून तयार आहे. आणखीन लिक्विड तुम्ही हे करू शकता, पण हे चम्मचनं खायला फार छान लागतं किंवा पिता पिता खायला पण छान लागतं. म्हणण्याचा उद्देश असा आहे की गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. आता मेन इन्ग्रेडियंट यामध्ये राहिलेला आहे ते म्हणजे आईस क्यूब. तर ते आपण टाकूया. तर हे आईस क्यूब तुम्ही किती थंड पिणार आहोत त्याप्रमाणे टाका. चला तर छान असा कलिंगड सरबत किंवा कलिंगड ज्यूस मी बनवून दाखवलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका. चला तर आपण हे सर्व करून घेऊया. आपला कलिंगडचा सरबत पिण्यासाठी तयार आहे. असा एक छान पैकी चम्मच घ्यायचा, असा ओता येणार नाही कारण काचेचा बाउल असल्या कारणाने. पाणी टाकू नका, पाण्याने टेस्ट फार खराब होते. तर दूध ओरिजिनल वापरा, म्हणजे दूध न पाणी टाकता यूज करा, तर याची टेस्ट आणखीनच वाढेल. यावरती थोडेस सब्जा बीज आपण टाकूया. चला तर मग मंडळी, आवडला का व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. नेहूज फूड मराठी, भेटू असंच नेक्स्ट रेसिपी सह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, आणि सर्वात महत्वाचं हेल्दी रहा.